तर महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचं काँग्रेसचं सत्र सुरूच आहे. औरंगाबादमध्ये अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या घराबाहेर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं समजताच भाजप पदाधिकारी तिथे जमा झाले. काँग्रेसला उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी कृष्णा खेंडे आता आपल्या सोबत आहेत. कृष्णा, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आहे, काय स्थिती आहे तिथे? दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर नाही आहेत. ते समोरासमोर येण्याआधीच या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आत्ताची स्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी पोलिसांनी हा सगळा मोर्चा अडवलेला आहे. क्रांती चौकातून ह्या मोर्चाला सुरुवात झालेली होती, मात्र पुढे 100 मीटर आल्यानंतर पोलिसांनी हा सगळा मोर्चा अडवलेला आहे. आपल्यासोबत ACP देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय कारण आहे ज्यासाठी हा मोर्चा अडवला आहे. आपण कायदा व शिवसेनेचा प्रश्न निर्माण होऊ नये, दोन्ही पक्षाचे लोक एकमेकासमोर आले तर मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याकरता आम्ही त्यांच्या घराच्या 100 मीटर बाजूला त्यांना अडवलेला आहे मोर्चा. यांना परवानगी आहे का काँग्रेस? नाही, मोर्चाला परवानगी नाही. मोर्चाला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी या ठिकाणी अडवलंय. मात्र आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते आहेत आणि हे ठिय्या आंदोलन देखील या ठिकाणी करतायत. कार्यकर्ते खाली बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पोलिसांना पुढे करून आम्हाला अडवलं जात आहे अशा प्रकारच्या देखील घोषणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आत्ता ही दृश्य आहेत औरंगाबादेतल्या क्रांती चौकापासून 100 मीटर पुढे पैठण गेट रोड जे आहे त्या तिथली आहेत. आणि आत्ता मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी अडवलंय. इथून पुढे भागवत कराडांचं घर साधारणपणे 500 मीटरवर आहे, मात्र त्याआधीच पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवलेलं आहे. कृष्णा, अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे आत्ता घरात आहेत का? ते नेमके कुठे आहेत? नाही, भागवत कराड हे दिल्लीमध्ये आहेत अशी माहिती मिळते. सगळं त्यांचं कुटुंबच दिल्लीमध्ये आहे, मात्र काँग्रेसने तरी देखील मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. आणि त्या औरंगाबादमध्ये त्यांचं जे घर आहे अगदी त्याचा जो पुढचा जो रोड आहे जो क्रांती चौकापासून ते पैठण गेटकडे निघतो तिथेच त्यांचं कार्यालय देखील आहे, समोरासमोर आहे. त्यामुळे पोलिसांनी दोनही ठिकाणी बंदोबस्त लावलाय. आत्ता जिथं हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे तिथून पुढे 500 मीटरवरती जिथं भागवत कराडांचं घर आहे तिथं मोठ्या प्रमाणावरती भाजपाचे कार्यकर्ते येऊन थांबलेले आहेत आणि इथं आल्यानंतर त्यांना विरोध करू घरापाशी असं त्यांची भूमिका आहे. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याच्या आधीच या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा अडवण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि आत्ता आपण पाहतोय की आंदोलनकर्ते रस्त्यावरती बसून या ठिकाणी आंदोलन करतायत आणि पुढे जाण्यावर मात्र ते अजूनही ठाम आहेत. धन्यवाद कृष्ण या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.